नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं जर टिकटॉक बनवून झालं असेल, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनावर भाष्य करणं झालं असेल, ते तुम्ही कदाचित हास्यास्पद घेतलं असेल, कॉमेडी झाली असेल, त्याच्यावरती वेगवेगळ्या कमेंटही झाल्या असतील, तुम्ही पॉप्युलरसुद्धा झाला असाल. पण आत्ता हे थांबायला हवं, कारण आत्ता खूप कठीण प्रसंग, खूप कठीण वेळेकडे आपण धावतो आहे. कालच्या कर्फ्यूला तुम्ही सर्वांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि संध्याकाळी 5 वाजता आपण सर्वजण बिल्डिंगच्या खाली आलो आणि मोठं सेलिब्रेशन केलं, जसं काही भारतानं वर्ल्ड कप जिंकला किंवा तिसरं महायुद्ध आपण जिंकलंय. आणि तिथूनच जे कोरोनाला हवं होतं ते भरपूर होस्ट, म्हणजेच काय की ज्याच्यावरती कोरोना जगतो किंवा ज्याची त्याला गरज असते, असे भरपूर लोक तिथं भेटले. आणि त्याच्या माध्यमातून भरपूर लोकांपर्यंत तुमचा आवडता कोरोना पोहोचला. आत्ता जर तुम्ही विचार नाही केलात तर याच्यानंतरची परिस्थिती कदाचित चीनपेक्षाही वेगळी असेल, कारण मीडिया जे सांगतं त्याच्यापेक्षाही वास्तव खूप वेगळं असतं. मीडियामध्ये काही गोष्टी खूप आर्टिफिशियल म्हणजेच खोटे असतात, जे TRP च्या दृष्टीने असतील. पण तुम्ही माझ्या जवळचे आहात, हृदयातले आहात, म्हणून हात जोडून कळकळीची विनंती करून सांगतो, आत्ता हे सर्व थांबवा. मी अगदी खूप कमी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्या मनावरती बिंबवा, लक्षात ठेवा आणि त्याचं काटेकोर पालन करा. सर्वात पहिली गोष्ट, मीडिया किंवा डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितलंय त्या सर्व काळजी घ्या, ते घेणं गरजेचंच आहे. खूपच म्हणजे अगदी 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 सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असेल तर आणि तरच घरातून बाहेर पडा. त्याच्याशिवाय कोरोनाला घरातून कोणीही घेऊन येऊ शकत नाही, तर त्याला आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं. आणि आपण त्याला घरात घेऊन येतो त्यानंतर आपण आपल्या एकट्यासाठी नाही तर आपल्या मित्रांसाठी, परिवारासाठी कोरोना घेऊन आलेला असतो. मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगणार आहे. त्या पहिली गोष्ट आहे जी मीडियानं कदाचित तुम्हाला सांगितली नसेल. चीनच्या तुलनेत जर भारताचा विचार केला, आपण 1000 वेळा म्हणत असू की भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, चांगले हॉस्पिटल्स आहेत, तर नक्की त्याची खरी कंडिशन काय आहे हे आपण पाहूया. प्रत्येक एका व्यक्तीमागं भारताकडे फक्त 1 आयसोलेशन बेड असायला हवा, पण आपली परिस्थिती अशी की 84,000 व्यक्तींमागं फक्त 1 आयसोलेशन बेड. म्हणजे परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर 84,000 व्यक्तींना त्या एका बेडवर अवलंबून राहावं लागेल. आता संख्या कमी आहे त्यामुळं कदाचित प्रत्येकाला चांगली ट्रीटमेंट मिळू शकते. गोष्ट क्रमांक 2, क्वारंटाईन बेड जे आहेत ते प्रति 36,000 व्यक्तींपाठीमागं 1 आहे. म्हणजे विचार करा, जर त्याचा फैलाव संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढला तर 36,000 लोकांना वाट पाहावी लागेल त्या एका बेडची, की तिथे असणारा जो पेशंट आहे तो लवकर रिकवर होईल, रिपेअर होईल आणि त्याच्या जागी आपल्याला जागा मिळेल. त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्याचा थोडासा विचार करा. गोष्ट क्रमांक 2, कर्फ्यू लावला गेला, त्याचा काळही वाढवला गेला, पण जर विचार केला तर आपण अगोदरपासूनच उशीर केला आहे प्रत्येक गोष्टीसाठी. मग तो कर्फ्यू लावण्यासाठी असेल किंवा कलम 144 जे कालपासून अंमलात आलं त्यासाठी असेल, त्याच्या माध्यमातून आपण ट्रेन्स बसेस बंद केल्या, पण त्यासाठी आपण खूप उशीर केला आहे. कारण परवाच्या रिपोर्टनुसार ज्या ट्रेन्स आपण बंद केल्या त्यामध्ये 14 व्यक्तींनी प्रवास केला होता ज्यांना कोरोना होता. विचार करा, त्या ज्या कोचमध्ये असतील त्यामध्ये असणाऱ्या 50-100 लोकांना, कारण सध्या सर्वांची घाई सुरू आहे की मुंबई पुण्यासारख्या शहरातून बाहेर जायचं, म्हणजे आपल्या गावी जायचं, तिथे प्रादुर्भाव कमी आहे, नक्कीच आहे, पण जाते वेळेस ज्या कोचमधून तुम्ही गेलात त्यामध्ये जर कोरोनाग्रस्त असेल तर 50 ते 100 लोकांना त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येते. आणि कोरोना हे ॲडिशन टाईप वाढत नाही, म्हणजे अधिक प्रमाणात वाढत नाही, तर गुणुले म्हणजेच मल्टिप्लिकेशन टाईप वाढत आहे.
म्हणजे आज असणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून हजार व्यक्तींपर्यंत जाण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण रात्री कोरोनाचा 5 वाजता जल्लोष केला, जसं काय कोरोना भारतातून गायब झालाय, सोशल मीडियानेही तुम्हाला काय सांगितलं असेल, न्यूजच्या माध्यमातून काय सांगितलं असेल. मी मगाशीच एक व्हॉट्सअप पोस्ट वाचली आणि त्याच्यामध्ये असं होतं की नासाच्या सॅटेलाइटवरून घेतलेल्या चित्रामध्ये असं दिसलंय की कोरोना भारतातून जवळजवळ नामशेष झालाय. पण आजचा व्हॉट्सअप जो गुरु झालाय सर्वांचा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण नवनवीन माध्यमाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी पसरवतोय, त्या चुकीच्या जास्त आहेत आणि बरोबर खूप कमी आहेत. फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सांगितलेल्या गोष्टींचंच पालन करा आणि त्याच गोष्टी शेअर करा. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्या आणि काहीही झालं तर घरातून बाहेर पडू नका. दुसरी गोष्ट नासाने घेतलेल्या चित्राबद्दल, तर त्या चित्राचा सत्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही, कारण येत्या 2 ते 4 दिवसानंतर कोरोनाचं चित्र खूप भयानक असेल. कदाचित त्याचे शिकार तुम्ही, मी किंवा आपल्यापैकी कोणी असू शकेल. थांबवण्याची वेळ आली, सर्वांनी एकजूट होऊयात आणि कोरोनाला थांबूयात. तुम्ही माझ्या हृदयातली लोक आहात म्हणून हात जोडून कळकळीनं ही शेवटची विनंती, कदाचित यानंतरची माझी विनंती ऐकण्यासाठी तुम्ही नसाल किंवा तुम्हाला विनंती करण्यासाठी मी सुद्धा नसेल, हे जर थांबवायचं असेल तर योग्य वेळ ही आहे. आत्ताच्या क्षणापासून कसल्याही कंडिशनमध्ये घरातून बाहेर पडू नका. थोडीशी जरी शंका आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हात धुण्यासाठी कसलाही आळस करू नका. 1 तासाला सांगितलं असेल तर अर्ध्याच तासाला हात धुवा, कारण तुमच्या सर्वांची गरज, फक्त मला नाही तर तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि या महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला सुद्धा. धन्यवाद.